दिशा भास्कर तुंगे. मी डॉक्टर मंगल ताटे यांच्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. त्यामध्ये मला खूप काही चांगले अनुभव आले. विशेष म्हणजे मॅडम मला नेहमी गायडन्स करत राहिल्या आणि माझी प्रिव्हियस हिस्ट्री थोडीशी बॅड असल्यामुळे मी खूप नर्वस होते. पण मॅडमनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन देऊन आणि योग्य ट्रीटमेंट देऊन माझा आत्मविश्वास वाढवला. मॅडमवर विश्वास ठेवल्यामुळे आज एक खूप छान असं गोंडस बाळ आहे माझं. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये पण 17 महिन्यामध्ये मला काही अडचणी आल्या होत्या, तेव्हा देखील मॅडमने मला योग्य ट्रीटमेंट दिली. आणि विशेष म्हणजे खूप आत्मविश्वास खूप वाढवला मॅमने माझा शेवटपर्यंत. काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि त्यात गर्भसंस्कार म्हणजे खूप महत्त्वाचे. त्यात माझा खूप छान असा महत्त्वाचा अनुभव म्हणजे मॅडम मला वेळोवेळी सांगायच्या की एक पॉईंट त्यातला, बाकी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या मॅमने, पण मला सगळ्यात जास्त अनुभव असा आला की रात्री झोपताना आणि सकाळी उठताना मॅम सांगायच्या की तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवून बाळाला सांगा की आता तुला झोपायचंय, आता तुला उठायचंय. तर बाळ म्हणजे माझं बाळ झाल्यापासून मला असं कधीच जाणवलं नाही की आता हे बाळ छोटं बाळ आहे आणि माझी रात्रीची झोप त्याच्यामुळे मोडली का तो रात्री आपवेळी उठतो आणि मला सतावतो असं कधीच नाही झालं. तो रात्री एकदा झोपला म्हणजे डायरेक्ट 4 ते 5 तासानंतर तो उठतो. हा म्हणजे खूप महत्वाचा अनुभव मला शेअर करा वाटला. तुमचं शरीर पण नाही फुगलं किंवा शरीर मेंटेन राहिलं? शरीर पण मेंटेन राहिलं आणि बाळाची पण तब्येत छान आहे. तो आतापर्यंत म्हणजे कधी असा जास्त आजारी पडला नाही. आणि विशेष म्हणजे कुठल्याही ॲलोपॅथीचं औषध त्याला देण्याची गरज पडली नाही. या 9 महिने तुम्ही पण आयुर्वेदिक घेतो, खूप म्हणजे शरीर पण त्याचं स्ट्रॉंग आहे आणि वाढ पण खूप चांगली आहे त्याची. 9 महिने तुम्ही पण आयुर्वेदिक घेतो? 9 महिने मी पण देखील मॅडमच्या सल्ल्याने पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, फॉलो केलं. सर्व मॅडमच्या इन्स्ट्रक्शन्स मी फॉलो केले आणि त्याचा खूप छान असा रिझल्ट जो माझ्याजवळ आहे आज. खूप खूप थँक्यू.